बावरली घाबरली राधा, बावरली घाबरली राधा, कृष्ण दिसे ना कुंज बनिया, कृष्ण दिसे ना कुंज बनिया, हाक मारते पदर पसरते, हाक मारते पदर पसरते, कान्हा माझा हरवला ग, कान्हा माझा हरवला, कुणी पाहिला ग पाहिला, कान्हा पाहिला ग पाहिला, कुणी पाहिला ग पाहिला। अवघा रंग एकची झाला हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झालेलं आहे। पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण म्हणजे 2007 ते 2015 या कालावधी दरम्यान 450 प्रयोग या नाटकाने पार केलेले होते आणि यानंतर पुन्हा एकदा त्याच नव्या कलाकारांच्या फळीसह हे नाटक झोमाने रंगभूमीवर आलेलं आहे आणि ते संपूर्ण कलाकार आज आपल्यासोबत माय महानगरवर जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी नेमकं आता पुन्हा एकदा हे रंगभूमीवर नाटक आल्यानंतर त्यांचा अनुभव नेमका कसा आहे ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माय महानगरमध्ये। सर, मी असं म्हटलं की पुन्हा एकदा हे नाटक नव्या झोमाने रंगभूमीवर आलंय आणि ते देखील संगीत नाटक आहे। तुम्ही यापूर्वी अनेक नाटक दिग्दर्शित केलेले आहेत मात्र संगीत नाटकामध्ये तुम्ही पहिल्यांदाच काम करतायत का, हा माझा प्रश्न असणार आहे। काय सांगणार सर त्याबद्दल? मी काम पहिल्यांदा करत असेन, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामं केलेली आहेत, पण गायक नट म्हणून या मुलांच्यामुळे मी पुढे आलेलो आहे आता। कारण तसं मी गायक नट म्हणून नाही, नट म्हणून काम केलेलं आहे, पण या नाटकाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा स्वतःला वेगळ्या पद्धतीने जोखता आलं किंवा तपासता आलं, ज्याची गरज असते प्रत्येक कलावंताला। 450 प्रयोग झाल्यानंतर ज्या वेळेला मंदार वैद्यांनी ठरवलं की हे पुन्हा करायचं, तर त्यावेळेला अनेक कलाकारांच्या मुलाखतीनंतर मग आमची निवड झालेली आहे, म्हणजे माझी तरी, मग कशा पद्धतीने पुढे जायला हवं, काय करायला हवं, हे हळूहळू विचार करून नट म्हणून मी काम करायला सुरुवात केली होती। नक्की श्रद्धा, माझा पुढचा प्रश्न तुला असणार आहे। एक म्हणजे नाटक आहे ते देखील संगीत नाटक आहे, ही भूमिका तुझ्याकडे कशा प्रकारे आली आणि सध्याच्या घडीला अनेक आव्हानं देखील असतात, कोणतीही भूमिका लहान असो किंवा मोठी असो आव्हानं प्रत्येकासमोरच असतात, तर सर्वात प्रथम भूमिका कशी मिळाली तुला, हे काय सांगशील याबद्दल? माझ्या गुरु वर्षा भावे त्यांनी मला सांगितलं की असे असं हे चालू आहे आणि दिग्दर्शक म्हणजे मीना नेरूरकर ह्यांचा आम्हाला फोन आला, तर तेव्हा आमची त्यांच्यासोबत भेट झाली, आम्ही त्यांना भेटलो, मग ते आमची ऑडिशन वगैरे झाली आणि मग काही कालानंतर आम्हाला कळलं की मी जेनीची भूमिका करते। तर थोडंसं माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर जेनी ही अमेरिकेहून आलेली एक मुलगी आहे आणि ती अप्पांकडे शिकायला आलेली असते, त्याच्यामुळे ती तिकडे त्या वाड्यात आल्यावर कशी वावरेल किंवा ती त्या सगळ्या परंपरेला कसं तिच्यामध्ये ती घेईल, एव्हरीथिंग, ही सगळी या भूमिकेची खूप मजा आहे आणि ती मला अनुभवायला प्रचंड मजा येते आहे। म्हणजे प्रत्येक प्रयोगाच्या आधी तीच मजा आणि तीच स्पिरिट असते, त्याच्यामुळे आय एम रिअली हॅपी आणि एक खूप एक्साइटमेंट असते तशी आहे। आणि मी बीइंग अ टीनेजर हे मी सांगू शकते की हे खरंच ना कोणीही बघू शकतं नाटक, अँड एव्हरी वन कॅन एन्जॉय इट। म्हणजे अगदी 6 वर्षाच्या लहान मुलापासून ते 60 वर्षापर्यंत कोणीही हे नाटक बघू शकतं। कारण आता माझे पण फ्रेंड्स आहेत, मला त्यांचं काय आपण म्हणू शकतो मत कळू शकतं, कारण आय एम 15, सो मला माहिती आहे काय वाटतं। सो इट इज सो अमेझिंग की तर मी एक्सप्रेसच करू शकत नाही, इट्स दॅट फंटॅब्युलस। नक्कीच ओमकार, मी तुझे अनेक सोशल मीडिया पोस्ट बघितले जेव्हा या इंटरव्ह्यूबद्दल मला विचारलं गेलं, त्यानंतर मी पाहिलं की तुझे अनेक पोस्ट आहे त्यामध्ये शास्त्रीय संगीत तू अनेकदा गाताना दिसतोय, तू त्याच्यामध्ये आपलं जे आहे पूर्ण करिअर केलेलं आहे, मात्र या नाटकाच्या पोस्टरमध्ये तुझा एकदम वेगळा असा लुक दिसतोय, त्या लुकबद्दल मी सर्वात प्रथम विचारेल, काय सांग? येस, शास्त्रीय संगीत म्हणाल तर मी जवळपास एक मागचे 12 ते 15 वर्ष शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतोय। पहिल्यांदा मी डोंबिवलीला पंडित मधुकरबुवा जोशींकडे शास्त्रीय संगीत शिकत होतो आणि ठाण्याला आता पंडित सुरेश बापटांकडे शास्त्रीय संगीत शिकतोय।
आणि संगीत नाटकाबद्दल म्हणाल तर हे माझं तिसरं संगीत नाटक आहे. आधी मी संगीत हाच मुलाचा बाप आणि संगीत स्वयंवर जे प्रमोद काकांनीच दिग्दर्शित केलं होतं, ही दोन नाटकं केली होती, त्यात गायक नटाची भूमिका केली होती. आणि त्यानंतर आता हे तिसरं नाटक मी करतो आहे. आणि मुळात असं की जेव्हा तुम्ही जसं मगाशी म्हणालात की 2007 हे नाटक आलं होतं, तेव्हा मी डोंबिवलीला राहायचो आणि डोंबिवलीला प्रयोग झाला होता या नाटकाचा. आणि तेव्हा या नाटकात अमोलदादा आणि स्वरांगी प्रसाद सावकारजी ही सगळी टीम काम करायची. तेव्हा मी म्हणजे तेव्हा जवळपास मी 8वी 9वीत होतो, तेव्हा मी हे नाटक बघितलं होतं आणि मला प्रचंड आवडलं होतं नाटक, कारण खूप छान नाटक आहे. म्हणजे हलकं फुलकं आहे, फॅमिली ड्रामा आहे, सगळ्या शेड्स आहेत. म्हणजे तुम्ही विनोदही होतो, तुम्ही तुम्हाला छानही वाटतं, तुम्ही थोडे उदासही होता, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. तुम्हाला धरून ठेवतं ते नाटक, त्याच्यामुळे ते नाटक आधी मुळात खूप छान आहे. आणि तुम्ही जसं मगाशी मला विचारलं की तो लुक, तर फ्रँकली स्पीकिंग मी कधी आयुष्यात काहीतरी असं वेगळं फ्युजन किंवा वेस्टर्न असं म्हणेन हे मी कधीतरी मी असं काही ठरवलं नव्हतं, पण ते नशिबात होतं की असं काहीतरी म्हणायला लागेल मला. पण नाही, पण मी हे पण नक्की सांगेन की जेवढं मी शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत किंवा अभंग म्हणतो, तर तसंच वेस्टर्न फ्युजन तेही तितकंच कठीण आहे. ते काही त्या सोपं नाही म्हणायला, म्हणजे आपल्याला असं वाटतं की म्हणजे अरे हे आलं म्हणजे तेही येईल, असं नाही आहे. तेही तसंच आहेत, तेही तुम्हाला शिकायला लागतं, त्याच्यातही काही गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात. त्यामुळे तो फ्युजन गाणारा मी आहे त्याच्यात, म्हणजे सगळ्या प्रकारचं संगीत गाणारा आहे. मी सगळ्या गोष्टी गातो, मी अगदी अभंग, नाट्यगीतं, भजनापासून फ्युजन, वेस्टर्न सगळं गातो. सो तसा त्या पद्धतीचा एक लुक करण्याचा प्रयत्न मी या नाटकात केला होता, त्यामुळे तो तसा लुक झालाय. नक्कीच, आता तू संगीताचा उल्लेख केला, फ्युजन ही गातो तू असं म्हटलेलं आहे, किंवा अनेक जे आहे आव्हान याच्या समोर असं आता उल्लेख झालेलाच आहे, तर या नाटकामधील दोन ओळी तुम्ही गाऊ शकता. ओके, एक त्यातलंच मी एक असा प्रसंग आहे नाटकात की अप्पांनीच एक केलेली गवळण असते आणि ती गवळण अप्पा म्हणत असतात नेहमी, तर तीच गवळण मी त्या नाटकात फ्युजन म्हणून ती सादर करतो. तर त्यातल्या दोन ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवतो. बावरली घाबरली राधा, बावरली घाबरली राधा, कृष्ण दिसेना कुंजवनिया, कृष्ण दिसेना कुंजवनिया, हाक मारते पदर पसरते, हाक मारते पदर पसरते, कान्हा माझा हरवला ग, कान्हा माझा हरवला, कुणी पाहिला ग पाहिला, कान्हा पाहिला ग पाहिला, कुणी पाहिला ग पाहिला. थँक्यू. प्रतिम होता सर, मला तुमच्याकडे आता पुढील प्रश्न विचारायचा आहे. आपण पाहिलं की तुम्ही देखील असं म्हणाला की मी पहिल्यांदा, म्हणजे दिग्दर्शित केलेत अनेक नाटकं, पण पहिल्यांदा यामध्ये भूमिका साकारतोय, मात्र हे करत असताना तुम्ही देखील गाण्याचं जे आहे ट्राय केलं का, प्रयत्न केला का गाण्याचा? मी आणि शिकवलं मला. आणि याचं संगीत जे आहे तर ते आहे पंडित रघुनंदन पणशीकरांचं, आणि त्याच्यामुळे ते जे क्लासिकल किंवा नाट्यसंगीत या सगळ्याचा विचार करता मला ते झेपणार नव्हतं. पण माझी भूमिका मुळात कीर्तनकाराची आहे, त्यामुळे कीर्तनकाराला जे आवश्यक होतं तेवढं गाणं प्रत्येकाला येतं असं मला म्हणायचं आहे. म्हणून मग मी म्हटलं हो आपण गाऊ शकतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आता हे कोणीही गाऊ शकतो ना, ते मी गातो आणि ते जरा थोडंसं सुरात गाण्याचा प्रयत्न करतो. काही बदललं चुकलं तर ही माणसं आजूबाजूला असतात, मग त्यामुळे चालून जातं. पण मुळात म्हणजे त्याच्यातला भक्तिभाव जो आहे
तो गाण्यातून व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेला प्रांजळपणा किंवा पवित्रपणा तो तुमच्या स्वरात आणावाच लागतो. तो त्यांच्या यांचा सगळा रियाज असतो. तसा माझा एक वेगळा नट म्हणून रियाज आहे. तो नट म्हणून रियाज जो मी काही करतो तो कशा पद्धतीने भूमिकेला पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे त्याचा मी विचार करत असतो. आता मी आपला पनवेलला प्रयोग झाला होता आमचा, त्यावेळेला नाटक संपल्यानंतर एक व्यक्ती आली आणि तुम्ही किती खिडकीतून काय बघत होता सारखे, पुढच्या वेळेला बघा मी तुम्हाला आम्ही काय म्हणाले होते ते की राग आला होता मला तुमचा. त्यांना माझा राग आला होता. इतका चांगला माणूस देखील म्हणजे देवभक्त वगैरे देवाचं नाव घेणारा आणि असा क्रूर कसा काय वागू शकतो आपल्या मुलांशी वगैरे फॅमिलीशी वगैरे. तो भयंकर चिडलेला होता. म्हणाला नाही नाही तुमचं तसं आवडलं पण रागही आला होता आणि ते राग आला ते तुम्ही बरी भूमिका केलीत असं म्हणाला तो. म्हणून मला राग आला होता. नक्कीच आपण अनेक जे आहे किस्स्यांचा उलगडा होतोय. श्रद्धा तू काय सांगणार की कारण की यापूर्वी देखील अनेक दिग्गजांनी जे आहे तगड्या कलाकारांनी भूमिका साकारलेल्या आहेत आणि पुन्हा तुला या नाटकामध्ये काम करण्याची संधी मिळते, तर तुझ्या पुढे किती आव्हानं होती याबद्दलची काय सांगणार? हे माझं पहिलंच संगीत नाटक आहे आणि आधी तू म्हणालीस तसं की भरपूर दिग्गज लोकांनी हे नाटक साकारलेलं आहे, त्याच्यामुळे ती एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपल्याला हे नाटक नीट पार पाडायचं आहे आणि आपल्यावरती जबाबदारी आहे ती आपल्याला छानरित्या ती पार पाडायची आहे. सो ते एक टेन्शन किंवा प्रेशर नक्कीच होतं, पण आपण म्हणतो ना की एक चांगली माणसं एकत्र येतात ते अगदी खरं आहे. त्यामुळे म्हणजे प्रमोद काका काय, इवन ओमकार काय आणि आमची अख्खी सगळीच टीम एवढी चांगली आहे की आम्ही सगळे खूप एकत्र आलो आणि त्यांनी मला प्रचंड मदत केली ते सगळं सांभाळायला. मग त्या काही गोष्टी गाण्यातल्या असो तर त्या मला ओमकार सांगायचा किंवा काही ॲक्टिंगमधल्या असो तर त्या प्रमोद काका किंवा सगळे आम्हाला सांगायचे. त्यामुळे ती एक जबाबदारी आहे आणि ती पार पाडायला खूप आवडत आहे की येस आपल्याला हे करायचं आहे आणि दिस इज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स, दिस इज अ रिअली गोल्डन एक्सपिरियन्स. त्यामुळे ह्यात हे टीमवर्क आहे, ह्यात कोणाचंही एकाचं असं खूप मोठा हे असं काही नाही, हे अगदी खूप खूप एकत्र असं घट्ट धरलेलं हे टीमवर्क आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचा एकत्र असा हातभार आपण म्हणतो तसा आहे. येस आपण म्हणतो ना की आपण प्रयोग म्हणतो, रोजचा जो आपण सादर करणार तो आज प्रयोग आहे, तो प्रयोग होत असतो. कदाचित एखादं स्लर होणं चुकणं वगैरे होऊ शकतं किंवा एखादा आपण बोलत असताना एखादा विचार काहीतरी मनात सबकॉन्शियस लेवलला येऊन जातो आणि तो तुम्हाला डिस्टर्ब करतो, हे होऊ शकतं. पण पुन्हा एकदा नाटक एक जिन्सी बांधलेलं असल्यामुळे प्रत्येकजण एकमेकाशी इतका जोडलेला असल्यामुळे नाटक पुढे जातं, प्रयोग नव्याने उभा राहत असतो आणि तो आनंद आम्हाला प्रत्येक प्रयोगात मिळतो. म्हणजे आता हे नव्याने उभं राहिलेल्या नाटकाचे 14 प्रयोग कधी झाले कळलंच नाही आणि ते नुसते 14 प्रयोग नाही आहेत तर 14 प्रयोगांचं वेगवेगळे प्रेक्षक त्यांची वाहवा ती फार महत्त्वाची. म्हणजे केवळ पुरुषांनी सांगणं तर स्त्रिया वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे हे दोघंजण ज्या वेळेला प्रेक्षकांच्याच जातात शेवटी त्यावेळेला यांना काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. म्हणजे अगदी यांची दृष्ट काढणं हिची पापी घेणं वगैरे असे सगळे प्रकार चालू असतात. आम्ही यांचा हेवा करतो कारण आम्ही स्टेजवरून बघत असतो. आम्हाला पण कोणीतरी असं केलं होतं तर पण आमच्यासाठी हे लोक जाऊन घेऊन येतात ते सगळं. नक्कीच सोशल मीडियावर देखील ओंकार जे आहे याचे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत प्रेक्षकांच्या. आता सरांनी जसं प्रतिक्रिया सांगितल्या तो एक व्हिडिओ मी पाहिला होता, तर प्रेक्षकांची एखादी अशी आठवणीत राहिलेली प्रतिक्रिया त्याबद्दल काय सांगशील तू? मुळात श्रद्धाने जसं मगाशी म्हटलं तसं की ह्या नाटकाची जी आधीची टीम होती ना ही एवढी तगडी होती की मला पण तेच होतं टेन्शन की आता माझा मी जो रोल करतो आहे सोपान ही भूमिका साकारतो आहे मी, तर ही भूमिका आधी अमोल बावडेकर साकारत होता आणि त्याचं गाणं तर सुंदर आहेच पण त्याची ॲक्टिंगही तेवढीच छान आहे. त्याच्यामुळे आणि मी काय असा खूप काय ॲक्टिंग करतो किंवा अशात नाही, कारण माझं फर्स्ट प्रायोरिटी ऑफकोर्स गाणं होतं आणि ती राहील म्हणजे. पण त्यामुळे मला थोडंसं टेन्शन होतं की त्याची भूमिका किंवा ते सगळं लोकांमध्ये बसलं आहे त्याच्यामुळे मला कितपत ॲक्सेप्ट करतील लोकं
ॲज अ सोपान, कारण ह्या नाटकाचं रिपीट ऑडियन्स एवढा आहे आणि मुळात 450 प्रयोग झाल्यामुळे एवढ्या लोकांनी ते नाटक बघितलं आहे, त्यामुळे एक थोडंसं मला होतं की अमोलदादानंतर आता ती भूमिका मला करायची, परत तेवढ्याच तोडीसतोड करायची, म्हणजे हां ऑफकोर्स की त्याच्या इतपत मी करू शकेन किंवा मी हा विचार नव्हतो करत की त्याच्या इतपत चांगलं व्हायला पाहिजे, पण लोकांना बघण्या इतपत तरी चांगलं व्हायला हवं एवढंच माझं म्हणणं होतं. पण तसं झालं आमच्या एक माझ्या मते पनवेलच्याच प्रयोगात की एक असाच कुठला तरी रिपीट ऑडियन्स होता आणि तो आला होता नाटक बघायला, आणि नाटक झाल्यानंतर ते मला येऊन भेटले आणि मला म्हणाले की अरे आम्ही टीम वेगळी बघितल्यानंतर सुरुवातीला ठरवलं होतं की या नाटकाला नाही यायचं, पण मग म्हणे माझी बायको म्हणाली की नाही नाही आपण जाऊया बघूया, आणि आम्ही आज आल्यानंतर आम्हाला कळलं की तुम्ही त्यांच्याही वरती आहात. म्हणजे मी हे अजिबात त्यांना कुठेच कमी लेखत नाही, कारण ते खरंच आमच्यावरती आहे, त्यांनी खूप छान केलं आहे, पण ही आमच्यासाठी एक थोडीशी इन्स्पायरिंग आहे किंवा आम्हाला थोडंसं काहीतरी एक बळ देऊन जाणारी आहे, त्याच्यामुळे ते खूप छान वाटलं आम्हाला. नक्कीच. आता 14वा प्रयोग या नवीन नाटकाचा जो आहे झालेला आहे आणि यानंतर अनेक असे प्रयोग होणार आहेत, त्यासाठी तुम्हा सगळ्यांना जे आहे खूप खूप शुभेच्छा, आणि तुमच्या नाटकांबद्दल येऊन जे आहे इथे सांगितलं आणि प्रेक्षकांपर्यंत आणखी ते पोहोचवलं त्याबद्दल देखील तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचू, म्हणजे तुमच्या माध्यमातून आम्ही अनेक माननीच्या प्रेक्षकांच्या पर्यंत, महानगरच्या प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचतो याचा आम्हाला जास्त आनंद आहे. कारण हल्ली काय झालं आहे की हे जे सोशल मीडिया आहे, तर त्याला एकाने मला सांगितलं की तो झोपलेला राक्षस आहे, त्याला जागं करावं लागतं. तुमच्या माध्यमातून आम्ही त्याला जागं करून आमच्या नाटकाला या असं सांगण्यासाठी आज तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही आम्हाला बोलावलं त्याचा उद्देश आमचं नाटक लोकांच्यापर्यंत पोहोचणं हा आमचा स्वार्थ आहे असं मला वाटतं. आणि प्रेक्षकांना देखील ते प्रचंड आवडेल यामध्ये शंका नाही, त्या बाबतीत आम्ही अगदी खात्री देऊ शकतो की आमचं नाणं खणखणीत आहे. तुलना करू नका, पण आहे त्याचा आनंद कसा घेता येईल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि ते 100% देतो, याच्यात काही वाद नाही, कारण 14 प्रयोगानंतर तेवढी खात्री आम्हाला आली. सर थँक्यू सो मच, तुम्हा सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.